इंग्लिश मर्लिंग प्रैक्टिस बरोबर या जॉबचा आपण आता प्रत्यक्षित घेणार आहोत. हा जो दिसतोय हा नर्लिंग टूल आहे, हा रिवाइलिंग नर्लिंग टूल होल्डर. कोणता आहे? रिवाइलिंग नर्लिंग टूल होल्डर. याच्यामध्ये हे क्रॉस चे दोन जोडी, हे मीडियमचे दोन जोडी आणि हे फाईनचे दोन जोडी. तर आपल्या या दोघांपैकी क्रॉसचा इथं आपल्याला नर्लिंग या ठिकाणी केलेलं आहे. मग सर्वात प्रथम जॉबला प्लेन टर्निंग करून घेतलं. डायमीटर 38 आहे, त्यापेक्षा 0.4 किंवा 0.3 एवढं डायमीटर मायनस असलं पाहिजे, तर ते नर्लिंग झाल्यावर 38 आलं पाहिजे. बरोबर? मग हे डायमीटर आता मायनसमध्ये होतं, त्याच्यावर आपल्याला नर्लिंग करायचं. मग नर्लिंग करायच्या अगोदर टूल हा सेंटर हाईटला धरायचा, रोलर या सेंटर हाईटचा हाईट नाही ते पहिले पाहून घ्यायचे. ठीक आहे? मग पाहिल्यानंतर आपण जॉबचा सेंटरला हा रोलर लावायचा असा. इथे रोलर लावल्यानंतर सर्वात प्रथम रिवेलिंग रोलरमधील नर्लिंग कोणती आहे हे सगळ्यात पहिले पाहून घ्यायचं. बरोबर? मग नर्लिंग ही डायमंडची आहे आणि क्रॉसची, तर ते रोलर जॉबच्या पृष्ठभागाजवळ आणायचे आणि त्या अगोदर नर्लिंग करायच्या अगोदर हे फॉर्मिंग ऑपरेशन आहे. काय आहे? फॉर्मिंग ऑपरेशन आहे. म्हणून आपल्याला स्पीड हा कमी ठेवायचा. काय ठेवायचं? स्पीड कमी ठेवायचं. स्पीड कमी ठेवून मग नर्लिंगला सुरुवात करायची. नर्लिंग काय? नर्लिंगचे तीन ग्रेड आहेत, फाईन, मीडियम आणि क्रॉस. प्रकार पाच आहेत, डायमंड, क्रॉस, स्ट्रेट आणि अंतर्गोल बहिर्गोल. बरोबर? नर्लिंग करत असताना ऑइलचा वापर करायचा थोडक्यात, सोल्युबल ऑइल किंवा साधा ऑइल, कटिंग ऑइल. स्पीड कमी ठेवायचा. जॉबच्या पृष्ठभागाला नर्लिंग टूल होल्डर